नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज मध्ये केला धगधग गर्ल माधुरी दीक्षितचा अपमान. चाहत्याने थेट नेटफ्लिक्सला पाठवली नोटीस. हिंदी सिनेसृष्टीत आपलं सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मोहिनी घातलीय. तिची अदा, नृत्य, निखळ हास्य आणि सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र तिच्या एका चाहत्याने माधुरीसाठी थेट नेटफ्लिक्सलाच नोटीस पाठवली आहे. माधुरीचा हा चाहता आहे लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय पवार, ज्यांना माधुरीचा अपमान सहन न झाल्यानं त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. तर हे सगळं प्रकरण सुरू झालं नेटफ्लिक्सवरील बिग बँग थिअरी या सिरीजमुळे. नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या बिग बँग थिअरी या सिरीजमध्ये माधुरी दीक्षितचा अपमान करण्यात आलाय आणि यावर मिथुन यांनी आक्षेप घेतलाय. बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सीझनमध्ये शेल्डन कुपरची भूमिका साकारणाऱ्या जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय बच्चनची तुलना माधुरीशी केली आहे. ऐश्वर्या ही गरिबांची माधुरी असल्याचं यात म्हटलं गेलंय. याशिवाय राज कुथरापल्लीची भूमिका साकारणाऱ्या कुणाल नय्यरने ऐश्वर्या रायला देवी तर माधुरी दीक्षितसाठी आक्षेपार्ह शब्द वापरलेत. म्हणूनच मिथुन यांनी माधुरीचा अपमान झाल्याचं म्हणत नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली. या संदर्भात मिथुनने सोशल मीडियावर ट्विट देखील केलंय. त्यात लिहिलंय, काही दिवसांपूर्वी मी नेटफ्लिक्सवर बिग बँग थिअरी या शोचा एक भाग पाहिला. यामधला एक अभिनेता दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित बाबत बोलताना आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरतो. मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे, त्यामुळे बिग बँग थिअरी मधील ती कमेंट ऐकून मला वाईट वाटलं. भारतीय संस्कृती आणि स्त्रीचा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात आली, त्यामुळेच मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितलं. तसंच मी नेटफ्लिक्सला हा भाग काढून टाकण्याचीही विनंती केली आहे. हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं जाईल अशी अपेक्षा आहे. याबाबत माधुरी दीक्षित कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. तेव्हा कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर नेटफ्लिक्स याची दखल घेईल का हे पाहणं महत्वाचं असेल. लेट्स अप मराठी मुंबई.